नमस्कार दादा. एमएसबीटी डायरेक्टर डॉक्टर मोहितकर, बाकीचे सर्व पदाधिकारी आणि स्टुडंट्स ऑल द नुक्स अँड कॉर्नर्स ऑफ द महाराष्ट्र. आजची जी मला एक संधी मिळाली आहे ती मेकॅनिकल इंजिनियर स्टुडंटला गाईड करणं हे माझं एक सौभाग्य समजतो. ठीक आहे. टूनरूममध्ये होतो पण मेकॅनिकल इंजिनिअरिंगशी फार संलग्न असताना मला जी काही बाबी लक्षात आली ती मी तुमच्याकडे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय नेमकं? सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्रोईंग फील्ड दॅट पेज वेल, म्हणजे आपली उत्पन्न फार चांगली असणार आहे या फील्डमध्ये आणि ती नेहमी ग्रो असणार होत आहेत. दुसरी बाब म्हणजे क्रिएट युजफुल प्रॉडक्ट्स दॅट इम्पॅक्ट अवर डेली लाईफ्स, म्हणजे हे जे काय आपण प्रोड्यूस करतो ते आपल्या डेली जीवनात कामाला येते. ते तिसरं पॉईंट म्हणजे परस्यू अ वाईड रेंज ऑफ ऑप्शन विद इन द फील्ड अँड द मोस्ट डायव्हर्स फील्ड ऑफ इंजिनिअरिंग. जसं जनपुरे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही जी ब्रांच आहे ती तीन ब्रांचला कव्हर करते, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्री. ही तिघी इंडस्ट्री मेकॅनिकल इंजिनिअरिंगशी संलग्न आहेत. या सर्व फील्डमध्ये आपण जाऊ शकतो. त्यानंतर रिसर्च, डिझाईन आणि टेस्टिंगलाही ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रांच फार महत्त्वाची असते. ते लार्ज मशीन, लार्ज इंजिन किंवा मशीन आणि स्मॉल टूल आणि प्रत्येक मेकॅनिकल डिवाइस जी असते ती आपण या मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये कव्हर होत आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पुढे समजताना असं वाटलं की ते प्रोफेशनल प्रोड्यूस करतात, त्यांना प्रॅक्टिकल हँड्सऑन असतात आणि दे आर वेल वर्स्ड विथ द न्युमरस थिअरी अँड लॉ ऑफ द फिजिकल सायन्स. थोडक्यात सांगितलं झालं तर विच विल मेक अवर वर्ल्ड सेफर, चीपर अँड मोर एफिशियंट. जसं पुढच्या व्यक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे सिव्हिल इंजिनिअरिंग हा एक बेसिक प्रकार आहे, त्याने सुरुवातीपासून आलं आणि कुठेही गेले तर झरपूर सरांनी पण सांगितलं की कुठली पहिली जी मशीन आली त्याच्यामध्ये पहिलं चक्र आलं की मेकॅनिकल इंजिनिअरिंग आलंच तिकडे. म्हणजे हा पण फील्ड एवढा आहे की कधी पण हे संपणारा नाही आहे. आणि ज्या माणसाला सायन्स माइंडेड आहे त्याला हा एक फार चांगला विकल्प आहे या एज्युकेशनला. आणि स्वतःचा जो नॉलेज आहे तो रिअल वर्ल्ड सोल्युशनला ॲप्लिकेबल असणार आहे. आणि आपण हे आपण कन्सेप्टमध्ये नाही जात होतो. मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे हे फिजिकल वर्ल्ड आहे, त्याला प्रत्यक्ष माहिती पडते की ते काय बनवत आहे आणि कसं बनवत आहे आणि कसं चालतं आहे. आता मेकॅनिकल इंजिनिअर आपण शिकलो त्यानंतर पुढे माझा सर्व्हिसचं काय, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी मला आहे का? तर माझा आन्सर आहे यस. तुम्ही डिझाईन इंजिनिअरमध्ये जाऊन होऊ शकतो किंवा पॉवर प्रोड्युसिंग मशीन्स जे असतात तिथे पण आपण सर्व्हिसला लागू शकतो, किंवा जनरेटर किंवा इंजिन आणि पॉवर युझिंग मशीन्स लाईक एलिव्हेटर्स आणि मॅन्युफॅक्चरिंग रोबोटसुद्धा आहेत, त्यामध्ये पण मेकॅनिकल इंजिनिअरिंग आलंच तिकडे. ही जी काही मशीनं आहेत ती तिथे प्रोड्यूस करताना किंवा त्याला चालवताना किंवा त्याला मेंटेन करताना प्रत्येक ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअर लागतोच लागतो. पुढे गेले तर टूल डिझाईनमध्ये पण मेकॅनिकल इंजिनिअर काम करू शकतो. डिव्हायसेस अँड अदर युजफुल आयटम विथ स्मॉल मुव्हिंग पार्ट्स हा पण जो एक प्रकार आहे किंवा असेंब्ली किंवा सब असेंब्ली म्हणतो तिथे पण मेकॅनिकल इंजिनिअरची गरज असतेच असते. किंवा ॲग्रिकल्चर मशीन आली की मेकॅनिकल इंजिनिअर आलं तिकडे.
मशीन अँड इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला आपण मेकॅनिकल इंजिनियर तिथे आपल्याला पाहिजे असतो आणि त्याला तिकडे खूप खूप चांगलं वाव आहे तिकडे. ऑटोमोबाईल इंडस्ट्री हा एक फार मोठा बूम आहे आणि इनफॅक्ट अख्खा जगतला भारताची गरज आहे प्रोड्यूस करायला. आणि ॲज अ इनिशिएटिव्ह टेकन फ्रॉम इंडियन गव्हर्नमेंट आपल्याला एक मॅन्युफॅक्चरिंग हब बनवायचं आहे पूर्ण भारताला. आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्री इज वन सेक्टर जिथे पूर्ण रतन अख्खा जगत पाहत आहेत आपल्याला की भारतामध्ये काय चाललं आहे. दुसरी मोठी इंडस्ट्री आहे व्हाईट गुड कन्झ्युमर प्रॉडक्ट, म्हणजे नेमकं म्हणजे काय, मिक्सर म्हणावं किंवा वॉशिंग मशीन म्हणावं किंवा ए सी म्हणावं वॉटर फिल्टर म्हणावं, ही सगळी व्हाईट फूड प्रॉडक्ट आहे. त्यामध्ये पण एकही पार्ट मॅन्युफॅक्चरिंगला आला की ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग तिकडे पाहिजेच पाहिजे तिकडे. नेक्स्ट पॉईंट आहे प्लांट इंजिनिअरिंग आणि मेंटेनन्स. कुठलाही प्लांट बसवताना आपण लेआउट बनवतो, कुठे काय मशीन बसवायची, हा जो एरिया आहे प्लांट इंजिनिअरिंगच्या त्याच्यामध्ये पण मेकॅनिकल इंजिनिअरला फार चांगला स्कोप आहे तिकडे. आणि जसं झनपुरे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मेंटेनन्स हा एक फार महत्त्वाचा भाग आहे. इवन चेतन रायकर साहेबांनी पण सांगितलं की अख्खा भारतामध्ये 2.5 लाख पुलं आहेत फक्त नॅशनल हायवेवरती. तसं जर आपण गणित मांडायला गेलो तर कोट्यावधी मशीनं आपल्याकडे इंडियामध्ये आहे आणि त्याला सर्वांना मेंटेनन्स लागतंच लागतं. प्लांट इंजिनिअरिंगमध्ये मेंटेनन्स लागतंच लागतं आणि तिथे आपला मेकॅनिकल इंजिनियर किंवा प्रोडक्शन इंजिनियर किंवा ऑटोमोबाईल इंजिनियर फार महत्त्वाचा भाग बघू शकतो. एक महत्त्वाचा उद्योग आता भारतात फार चांगल्या रीतीने विस्तरला आहे ते CNC मशीन ऑपरेशन आणि सुपरविजन. हा एक मोठा स्कोप आहे इथे. आणि दुसरं एक नवीन लाईन आता उपलब्ध होत आहे ते ॲनालायझिंग सॉफ्टवेअर इंजिनियर. मित्र हो, इवन मेकॅनिकल डिप्लोमा होल्डर्स पण त्या काम याला काम करू शकतात. जे काय आपण सिम्युलेशन टेक्निक वापरतो, आपण उदाहरण सांगितलं तर आपण एक कारला बनवताना आपण प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये ते डेव्हलप करतो आणि आपण टेस्टिंग करतो, त्यासाठी आपल्याला मेकॅनिकल प्रोडक्शन डिप्लोमा होल्डर लागतात. हा पण एक चांगला स्कोप आहे. मित्र हो, आपण आता 21वी सदीमध्ये आहोत आता आणि तुम्ही सगळे कॉम्प्युटरला फार चांगले यूज करू शकतात. म्हणजे ही जी वेबसाईट मी दाखवतो इकडे, ती वेबसाईटवरती तुम्ही गेले तर तुम्हाला आणखीन जास्त माहिती मिळू शकेल. पर्टिक्युलरली एम्प्लॉयमेंट वेबसाईटला naukri.com, monsterindia.com, indeed.co.in, timesjob.com, quicker.com, fresherworld.com, jobisjob.co.in किंवा placementindia.com ही सर्व साईट मी पाहिली आहेत आणि ते फार चांगली माहिती देतात. आणि तुम्ही तिकडनं चूज करू शकता की तुम्हाला कुठली इंडस्ट्री आवडेल आणि तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीला जाऊ शकता. आता म्हटलं तर चेतन रायकर सरांनी आधीच सांगितलं आपल्याला की आपण सर्व्हिस का करावी, आपण दुसऱ्यांना एम्प्लॉयमेंट देऊ, पण दॅट इज आफ्टर 4-5 इयर ऑफ द सर्व्हिस. म्हणजे एक तुम्ही एक अनुभव घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्यांना सर्व्हिस करू शकता. तर ही बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला पण उपलब्ध आहे. तर आहे तर कुठे आहे? वेल्डिंग किंवा फॅब्रिकेशन शॉप पण आपण उघडू शकतो किंवा रिपेअर अँड मेंटेनन्स एस्टॅब्लिशमेंट पण आपण करू शकतो. मित्र हो, ही मी परत मेंटेनन्स का सांगतो आहे की मी इंडस्ट्रीमध्ये पाहताना एक लक्षात आलं मला की ही मेंटेनन्स ऑफ द मशीन तिथे माणसाची फार कमी आहे आता जाणवतं इकडे. जी पहिली पिढी जी गेली त्यानंतर आता एक व्हॅक्युम तिकडे निर्माण झाला आहे आणि तिथे फार मोठा वाव आहे, फार मोठा स्कोप आहे तिथे. जर ही लाईन आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतली तर मेंटेनन्समध्ये फारच मोठा स्कोप आहे आणि ते आपण बिझनेस पण करू शकता. विथ अ व्हेरी स्मॉल इन्व्हेस्टमेंट हा बिझनेस आपण चालू करू शकतो. दुसरं आहे असेंब्ली आणि सब असेंब्ली ऑपरेशन. फॉर एक्झाम्पल, आता प्रत्येक व्हाईट गुडमध्ये समजा आता रेग्युलेटर हा फार स्मॉल असेंब्ली आहे. ती स्मॉल असेंब्ली आपण छोट्या शॉपमध्ये करू शकतो. आपण घरी आपण चालू करून पुढे आपला बिझनेस विस्तरण करू शकतो आपण. नेक्स्ट आहे ऑटोमोबाईल एन्सिलरी इंडस्ट्री.
ऑटोमोबाईल असताना बनवताना फार मोठी फॅक्टरी लागते, पण त्याची जी छोटी छोटी सब असेंब्ली आहेत, फॉर एक्झाम्पल हॉर्न असेंब्ली आहे किंवा वायपर असेंब्ली आहे किंवा वायपरची मोटर असेंब्ली आहे, रेडिएटर असेंब्ली आहे, ही जी असेंब्ली आहे ती फार छोट्या छोट्या इंडस्ट्रीमध्ये बनवली जात आहेत. त्यासाठी इन्व्हेस्टमेंट फार कमी लागतो आणि ही मेकॅनिकल इंजिनिअरला फार सोपं पडते चालू करायला. दुसरं एक टूलिंग आणि मशीनिंग सेटअप आहे. टूलिंगला पण फार जास्त इन्व्हेस्टमेंट जास्त लागत नाही सुरुवातीला, पण जास्त मशिनरी लागत असेल तर तेव्हा थोडं इन्व्हेस्टमेंट लागते. पण गव्हर्नमेंटनी फार मोठी चांगली सवय करून दिली आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला, मग त्या म्हणजे मशीनिंग सेटअप उभा करायला असं काय अवघड जाणार नाही आहे आणि मेकॅनिकल इंजिनियर डिप्लोमा होल्डर कॅन इझिली डू इट. दुसरं आहे कंपाऊंड मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी. त्यासाठी तुम्हाला मोल्डिंग मशीन टाकता येते किंवा कुठल्या मशीन टाकता येते आणि तुम्ही छोटे छोटे पार्ट बनवून असेंब्लीला देऊ शकतात किंवा सब असेंब्ली बनवून पण तुम्ही तुमचे पॅरेंट कंपनी आहे त्याला देऊ शकता, विच कॅन फीड ऑटोमोबाईल इंडस्ट्री किंवा एनी अदर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. त्यासाठी पण आपल्याला बिझनेस वेबसाईट आहेत, दॅट इज nextwhatbusiness.com, profitableventure.com, quora.com, 99businessideas.com आणि crazyengineers.com. या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन चांगले चांगले बिझनेसचे आयडिया मिळवू शकतात, विच रिक्वायर व्हेरी लेस इन्व्हेस्टमेंट टू स्टार्ट विथ आणि पुढे तुम्ही चांगला बिझनेस विस्तरण करू शकता. आता मला एंटरप्रेनर बनवायचं असं तर काय करू मी, तर त्यासाठी थोडी एक वेगळी पर्सनॅलिटी पाहिजे. मी असं सांगत नाही की तुम्ही नाही करू शकत, पण दी रिक्वेस्ट अ डेफिनेटली डिफरंट ब्रीड ऑफ ए पर्सन. पहिलं तर आपण एक स्वतःला एक ॲश्युरन्स दिलं पाहिजे की मी एक युनिक आहे आणि आय एम अ पॉवर हाऊस ऑफ अ ड्रीम. यू मस्ट ड्रीम टू बिकम अ एंटरप्रेनरशिप. तुम्हाला एक स्वप्न पाहिजे की मला हे बनवायचं आहे, बनायचं आहे मला, आणि तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे. जे आपले दादा परदादा करून गेले त्याच रीतीने गेले तर तुम्हाला पण ते रिझल्ट प्राप्त होणार आहे जे आपले पालकांना मिळालेलं आहे. इफ यू वॉन्ट टू हॅव अ डिफरंट अँड फास्टर रिझल्ट, यू हॅव टू डू थिंक डिफरंटली. आणि त्यासाठी आपल्याला एक विज्युअलाइज द गोल, म्हणजे आपल्याला एक गोल विज्युअलाइज करायला पाहिजे की मी मला काय पाहिजे आता, आणि फक्त ते विचार करून चालणार नाही आहे, पुढे जाऊन तुम्हाला ते बघायला पाहिजे की थिंक अबाउट हाऊ टू अचीव युअर गोल. ते गोल फक्त सेट करताना नाही चालणार, यू हॅव टू थिंक हाऊ यू वॉन्ट टू अचीव द गोल. विचार करण्यानंतर आपल्याला प्लॅन करावा लागेल आणि प्लॅन केल्यानंतर आपल्याला प्रोग्रेस पण मॉनिटर करावा लागेल, आणि जर काही अडचणी आल्या तर आपल्याला प्लॅन पण रिवाईज करावा लागेल. जसं जसं आपण पुढे जाऊ त्याप्रमाणे आपण रिवाईज प्लॅन करून पुढे जावायला पाहिजे. आणि त्या सर्वामध्ये आपल्याला पेशन्स पाहिजे, बट यू हॅव टू कीप ऑन मूव्हिंग विथ अ व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड इन द माइंड. एक सकारात्मक अभिगम घेऊन पुढे गेले तर कुठल्याही प्रॉब्लेमला आपण सोल्युशन शोधू शकतो, आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग इज नॉट अ एक्सेप्शन टू दॅट थिअरी. दुसरं सर्वात महत्त्वाची बाबत म्हणजे अंडरस्टँड अँड मेक फ्रेंडशिप विथ द कस्टमर. आपल्याला जो एंड यूजर आहे, ज्यासाठी आपण प्रॉडक्ट बनवतो किंवा जी सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करतो, त्या कस्टमरला आपण समजून घेऊ आणि त्याला काय पाहिजे ते दिलं तर आपल्याला बिझनेस किंवा एम्प्लॉयमेंट किंवा कुठेही आपण काही काम केलं तर ते फार महत्त्वाची बाबत ठरणार आहे. एंटरप्रेनर म्हणजे काही कुठे अपॉर्च्युनिटी आहेत. आता नवीन एक शाखा उघडली आहे, ती आहे 3D प्रिंटिंग, त्याला आपण ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो. मशीनिंग म्हटलं तर कुठलाही आपला एक सॉलिड ब्लॉक घेऊन आपण मटेरियल काढत जातो आणि जे आपल्याला उपयोगी मटेरियल असते ते ठेवतो. हा जो प्रकार आहे 3D प्रिंटिंग म्हणून जो नवीन आला आहे, दॅट इज ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे आपण पार्टिकल जॉईंट करून ते प्लास्टिकच्यामध्ये कंपाऊंड आपण बनवू शकतो. ही पण एक फार चांगली लाईन आहे आणि विथ अ व्हेरी लेस इन्व्हेस्टमेंट आपण ही करू शकतो. दुसरं आहे सोलर एनर्जी अँड विंड एनर्जी रिलेटेड प्रोडक्ट्स अँड प्रोजेक्ट्स. आपल्याला माहिती असेलच की भारत सरकारने या दोन्ही एनर्जी सोर्सला फार मोठा इन्सेंटिव्ह दिला आहे आणि गव्हर्नमेंटला अप्रोच करून आपण या प्रोजेक्टला हेल्प मिळवू शकतो. दुसरं आहे प्रॉडक्ट रिफायनिंग सॉफ्टवेअर लाईक मोल्ड फ्लो, म्हणजे ज्या जेणेकरून आपल्याला कॉम्प्युटेशनमध्ये सिम्युलेशन करता येतं आणि प्रॉडक्ट कॅन बी मेड विथ अ व्हेरी लेस एफर्ट
बाय हॅविंग सिम्युलेशन टेक्निक. तिथे पण आपलं मेकॅनिकल डिप्लोमा होल्डर काम करू शकतो. दुसरे आहे मेकॅट्रॉनिक्स प्रॉडक्ट आणि प्रोजेक्ट्स. विच कुठलेही प्रॉडक्ट ज्याच्यामध्ये मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स कंबाईन असेल ती त्यासाठी मेकॅनिकल इंजिनियर लागतोच लागतो तिकडे. दुसरं आहे सुपर फिनिशिंग प्रोसेस, हॉर्निंग किंवा फाईन ग्राइंडिंग किंवा केमिकल इचिंग, ही पण आहे ती एक एंटरप्रेनरशिप म्हणजे फार मोठी अपॉर्च्युनिटी आहे. दुसरं आहे बायोमेकॅनिकल इंजिनिअरिंग, म्हणजे मेडिकल कुठलीही इक्विपमेंट बनवताना मेकॅनिकल इंजिनिअर तिकडे लागतो. ही एक फार स्पेशलाइज लाईन आहे आणि तिथे आपला एंटरप्रेनरशिपला फार मोठी अपॉर्च्युनिटी मिळू शकते. त्यासाठी पण यूजफुल वेबसाईट आहेत ते सर्वज्ञान.com, profitableventure.com, igniteengineers.com, careervillage.com आणि darshan.ac.in. या वेबसाईटला आपण गेल्या तर आपल्याला नक्कीच जास्त माहिती मिळू शकेल. आता जास्त वेळ न घेताना फक्त मला एक शेवटी सांगायचं आहे की हे जी एक्झाम्पल जी आहेत सुनील शिवाजी खंडबहाले, हा एक इन्स्पायरिंग एंटरप्रेनरशिप आहे. तुम्ही वेबसाईटवरती जाऊन या नावाखाली तुम्ही शोधू शकता. ही इज अ फ्री मल्टी लँग्वेज डिजिटल डिक्शनरी त्यांनी बनवली आहे अँड हॅविंग अ ट्रान्सलेशन प्लॅटफॉर्म ऑफ 23 लँग्वेज इन 16 डोमेन विथ अ एक्सटेन्सिव्ह वोकॅब्युलरी ऑफ 10 मिलियन वर्ड्स अँड फ्रेजेस. ही वॉज अ व्हेरी सिम्पल पर्सन बट ही थॉट ऑफ अ डेटा मायनिंग अँड ही कुड गेट ही बिकेम अ CEO ऑफ दिस सेम कंपनी. सेकंड एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ इच्छितो इज प्रदीप लोखंडे. ही हॅड अ इन्फॉर्मेशन ऑफ हॅबिट ऑफ 41,000 विलेजेस इन महाराष्ट्र विच इज परस्यूड बाय कॉन्ग्लोमरेट इन ऑफ दिस इन्फॉर्मेशन. अँड मित्र हो, SSCला फक्त त्यांनी 37% मिळाले आणि BCOMमध्ये फक्त 46% मिळाले आणि त्याला इंग्लिशही येत नव्हतं बोलताना. पण ही जी माहिती होती त्याला 41,000 विलेजेसची, त्याकडून त्यांनी डेटा मायनिंग करून ही बिकेम ए CEO ऑफ रुरल रिलेशन साईटसींग. आणि हे सगळी तुम्ही माहिती यूट्यूबमध्ये बघू शकतात हाऊ दे हॅज प्रोग्रेस. तिसरं एक्झाम्पल मी देऊ इच्छितो ही संदीप गुण. ही कन्वर्टेड ही स्मॉल जिल्हा परिषद स्कूल इन टू अ सोलार स्मार्ट स्कूल विदाऊट एनी फायनान्शियल असिस्टंट फ्रॉम एनी गव्हर्नमेंट. आणि बाकी 40 स्कूलांनी ठाणे, यवतमाळ आणि दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये रेप्लिकेट करून या मॉडेलला तुम्ही त्यांनी शिकले आणि विथ हिज गायडन्स त्या लोकांनी पण फार पुढे काम केलं सोलार एनर्जीमध्ये. मित्र हो, हे फक्त फार छोटी छोटी सुरुवात होती आणि फार चांगलं काम केलं त्यांनी पुढे. आणि ह्या सर्वात मेकॅनिकल इंजिनिअरचा हा जो एक आपला संधी आहे ते तुम्हाला मिळतं आहे. मला वाटते तुम्ही फार चांगले करू शकतात इफ यू सिलेक्ट दिस ब्रांच ऑफ ए इंजिनिअरिंग. हे करून मी माझे दोन शब्द संपवतो. थँक्यू. प्रश्न मी वाचून दाखवतोय. व्हॉट आर द जॉब प्रोफाईल्स इन मेकॅनिकल ग्रुप? मेकॅनिकल ग्रुप जॉब प्रोफाईल असं असू शकतो की इट स्टार्ट्स फ्रॉम प्री प्लॅनिंग. इट कॅन बी अ प्लॅनिंग ऑफ अ प्रॉडक्ट, इट कॅन बी अ प्लॅनिंग ऑफ अ प्रोसेस प्लॅनिंग, इट कॅन बी अ डिझायनिंग ऑफ अ आयटम किंवा सब असेंब्ली किंवा प्रॉडक्ट डिझायनिंग पण असू शकते. डिझायनिंग झाल्यानंतर प्रोसेस प्लॅनिंग ऑफ द आयटम किंवा त्याची असेंब्ली, देन डिझायनिंग ऑफ आयटम सब असेंब्ली, नंतर आपण मॅन्युफॅक्चरिंग ऑफ दोज आयटम्स अँड सॉफ्टवेअर सुपरविजन पण होऊ शकते. नंतर फिनिशिंग प्रोसेस किंवा कोटिंग किंवा कलरिंग, त्यामध्ये पण मेकॅनिकल इंजिनिअरची आवश्यकता असते. असेंब्ली लाईनला पण मेकॅनिकल इंजिनियर असू शकतो, सुपरविजन पाहिजे तिकडे त्यांना. नंतर आयटम प्रोड्यूस करून नंतर चेकिंग किंवा टेस्टिंग जे आपण म्हणतो त्यासाठी पण इंजिनियर पाहिजे तिथे. आणि हे करताना कंपनीमध्ये न मॅन्युफॅक्चरिंग करता आउटसोर्सिंग किंवा वेंडरिंग जेव्हा असेल तेव्हा तिथेही इंजिनियर लागतो तिथे, कारण त्याचं इंजिनिअरिंग नॉलेज असणं तिकडे जरुरी आहे तिथे. मग मशीन मेंटेनन्स किंवा प्रॉडक्ट मेंटेनन्स आणि प्लांट इंजिनिअरिंगमध्ये पण मेकॅनिकल इंजिनिअर पाहिजे तिथे. आणि यासाठी ऑटोमोबाईल इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, सॉफ्टवेअर इंडस्ट्री आणि प्रोसेसिंग इंडस्ट्रीला ही सगळी जे फंक्शन मी सांगितलं त्याप्रमाणे रिक्वायरमेंट असते. म्हणजे कंपनी म्हणजे कुठली रिक्वायरमेंट आहे ती बघायला पाहिजे आपण. आणि जेव्हा वॅकन्सी असेल ज्या फंक्शनमध्ये आणि आपण जेव्हा अप्लाय करतो त्यावेळेला जिथे मिळेल तुम्हाला आणि कंपनीची रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे तिकडे तुम्हाला प्लेसमेंट केलं जाईल.